सो हे गाइज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रॅश। सो फ्रेंड्स, एम एस टी सी ई टी 2021 तुम्हाला मार्किंग स्कीम आणि सिलॅबस माहीत असणे खूप आवश्यक आहे, म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर एम एस टी सी ई टी एक्झाम स्पेशली आणि कोणती एंट्रन्स एक्झाम देताना तुम्हाला की पॉईंट जो असतो तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी, तो असतो तुमचा टाईम मॅनेजमेंट एक्झाम देताना। तर विद्यार्थी मित्रांनो, टाईम मॅनेजमेंटवरती तुम्हाला परफेक्ट व्हिडिओ पाहिजेत असेल, परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे असेल, तर कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी कॉमेंट्स तुम्हाला का सांगतो, कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तर मी सुद्धा तुम्हाला परफेक्ट व्हिडिओ देणार, परफेक्ट प्लॅनिंग देणार आणि चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स तुम्हाला नक्कीच देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकवरती आपण येणार आहोत की तुमचा मार्किंग स्कीम आणि तुमचा सिलॅबस। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर म्हणजे एम एस टी सी ई टी एक्झाम सीबीटी मोडमध्ये कंडक्ट केल्या जात असते, म्हणजेच की ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते। आणि यावर्षीसुद्धा सीबीटी मोडमध्ये इथं कंडक्ट केल्या जाणार आहे, तुमच्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, एम एस टी सी ई टीसाठी तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला टेक्स्ट बुक रीड करणे मस्ट आहे। एव्हरी लाईन ऑफ टेक्स्ट बुक हे खूप गरजेचं आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्हाला टेक्स्ट बुक, महाराष्ट्र जे बुक आहे, स्टेट बोर्ड बुक आहे, ते तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 11th आणि 12th तुम्ही रीड करणे खूप आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 20% सिलॅबस तुम्हाला 11th आणि 80% तुम्हाला 12th हा राहणार आहे। तर आणि विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की जे डिफिकल्टी लेवल आहे पी सी एमसाठी जेई लेवलची आणि पी सी बीसाठी नीट लेवलची असणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला क्वेश्चन्स असतात एम एस टी सी ई टी या एंट्रन्स एक्झाममध्ये। तुम्हाला स्ट्रेट तुम्ही एक वेळ क्वेश्चन वाचला की तुम्हाला लक्षात येऊन जातं की त्याचा ॲन्सर तुम्हाला फाईंड करण्यासाठी। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे डिफिकल्टी लेवल आहे जेई आणि नीटची त्याबरोबरीची नसते, तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड इथं तुम्हाला क्वेश्चन विचारले जात असतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला जो सिलॅबस आहे आणि मार्किंग स्कीम आहे इथं तुम्हाला दिलेली आहे, परफेक्ट दिलेली आहे। तुम्ही आता स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता। तुम्हाला पेपर वनसाठी म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला स्टँडर्ड 11th 10 क्वेश्चन आणि स्टँडर्ड 12th 40 क्वेश्चन, आणि पर क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स आणि टोटल तुम्हाला असतात 100 मार्क्स। आणि तुम्हाला टोटल टायमिंग असतो तो असतो 90 मिनिट, म्हणजेच तुम्हाला 1.5 तास अवेलेबल असतो मॅथमॅटिक्ससाठी। आणि विद्यार्थी मित्रांनो, पेपर 3 तुम्हाला बायोलॉजी यासाठीसुद्धा तुम्हाला 20 11th आणि 80 तुम्हाला स्टँडर्ड 12th असतात, आणि एव्हरी क्वेश्चन 1 मार्क, तुम्हाला 100 आणि 1.5 तासाचा तुम्हाला टायमिंग असतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, पी सी हा कॉमन सब्जेक्ट आहे पी सी बीसाठी आणि पी सी एमसाठी। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या पी सीसाठी तुम्हाला 10 मार्क्स 11th 40 मार्क्स, 12th पर क्वेश्चन 1 मार्क्स आणि टोटल 100 मार्क्स आणि ड्युरेशन 90 मिनिट। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा सिलॅबस आणि तुमचा जो म्हणजे मार्किंग स्कीम आहे ती इथं तुम्हाला दिलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं बघू शकता, तुम्ही जो लँग्वेज सिलेक्ट केलेली असेल ती तुम्हाला तिथं येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघा की तुम्हाला 11th सिलॅबस तुम्हाला इथं दिलेला आहे, तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या। हा स्टडी तुम्हाला 11th करायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, हाच खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होता। नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी तुमचा प्लॅनिंग कसा असायला हवा, टाईम मॅनेजमेंट कसा असायला हवा, तर याबद्दल येणार आहे। म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स।